नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण प्रकरण चौथे संगणकाचा वाणिज्य क्षेत्रातील उपयोग सुरू केले होते. आज आपण ई कॉमर्स म्हणजे काय व ई कॉमर्सचे फायदे आणि तोटे तसेच ई कॉमर्सचे कार्य आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ई कॉमर्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक वाणिज्य सामान्यतः ई कॉमर्स म्हणून ओळखले जाते. ई कॉमर्स ही इंटरनेटसह नेटवर्क्सद्वारे उत्पादने, सेवा आणि माहितीची खरेदी विक्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, ई कॉमर्स किंवा ई बिझनेस म्हणजेच इलेक्ट्रॉनिक साधनांच्या आधारे मूल्य विनिमयाची क्षमता होय. इंटरनेटच्या सहाय्याने व्यापार आणि विनिमय यांना दिशा देण्याचे काम ई कॉमर्सच्या माध्यमातून करण्यात आले. यामध्ये व्यापार ते व्यापार किंवा व्यवसाय ते व्यवसाय अथवा व्यवसाय ते ग्राहक, ग्राहक ते व्यापार, ग्राहक ते ग्राहक असे त्याचे स्वरूप असल्याचे दिसून येते. काही वेळेस ई कॉमर्स आणि ई बिझनेस या दोन्ही संकल्पना व्यापार विनिमयातील सोयीनुसार वापरल्या जातात. या दोन्ही संकल्पनांमध्ये केला जाणारा व्यवसाय हा इंटरनेटच्या माध्यमातून केला जातो. ई कॉमर्स म्हणजेच वस्तू अथवा सेवांची इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी देवाणघेवाण होय. ई बिझनेसच्या विक्रीचा पैलू म्हणून ई कॉमर्सकडे पाहिले जाते. व्यवसाय विनिमयाच्या वित्तीय आणि देवाणघेवाणीच्या विनिमय पैलूचा समावेश हा या संकल्पनेमध्ये केला जातो. सध्याच्या ई कॉमर्सच्या संकल्पनेत ऑनलाईन वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री तसेच त्यांच्या ऑर्डर्स यांचा होतो. त्यामुळे ई कॉमर्समध्ये खरेदी विक्री आणि उत्पादनांचा विनिमय तसेच सेवा आणि माहितीची देवाणघेवाण ही संगणक व इंटरनेटच्या आधारे केली जाते. काही लोकांच्या मते व्यावसायिक भागीदार हे परस्परांमधील विनिमयाचे माध्यम म्हणून ई कॉमर्स अथवा ई बिझनेसकडे बघतात. आता आपण ई कॉमर्सचे फायदे बघणार आहोत. ई कॉमर्सची संकल्पना म्हणजेच व्यवसाय अधिक चांगल्या आणि वेगवान करण्यासाठी इंटरनेट वापरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितले की ई कॉमर्स म्हणजे वस्तूंची खरेदी व विक्री करणे इंटरनेटच्या सहाय्याने. तर ई कॉमर्समध्ये इंटरनेटचा वापर होत असतो, त्यामुळे ई कॉमर्स ही संकल्पना अधिक चांगल्या रीतीने व ती वेगवान झालेली आहे. त्यानंतर ई कॉमर्समुळे संस्थेची उत्पादकता वाढली, कारण ई कॉमर्स हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्या कारणाने त्याची व्याप्ती ही जगभरात आहे. त्यामुळे अनेक संस्था उत्पादकता यांमध्ये प्रॉडक्टची उत्पादकता वाढली आहे. त्यानंतर ई कॉमर्समुळे कागदाचे काम बरेच कमी होते, कारण ई कॉमर्स ही ऑनलाईन प्रक्रिया असल्याने याच्यामध्ये सर्व कामे ही ऑनलाईन पद्धतीने पार पाडले जातात, त्यामुळे तिथे कागदाचा हा वापर होतच नाही. ई कॉमर्स संस्थेस चांगल्या ग्राहक सेवा प्रदान करण्यास मदत करते. हे संस्थांना आठवड्यातून 7 दिवस आणि दिवसातून 24 तास व्यवसाय करण्यास मदत करू शकते. कारण विद्यार्थी मित्रांनो, ई कॉमर्स ही ऑनलाईन पद्धतीचा व्यवसाय असल्या कारणाने त्याला मर्यादा नसते. दिवसाच्या 24 तासांमध्ये आपण कधीही वस्तूंची खरेदी किंवा विक्री करू शकतो, त्यामुळे याला काही वेळेचे बंधनही नसते. त्यामुळे ह्या संस्थांना याचा खूप फायदा होत आहे. त्यानंतर ग्राहक शारीरिकरित्या न फिरता वेगवेगळ्या प्रदात्यांकडील उत्पादने सहजपणे निवडू शकतात. कारण ई कॉमर्स संकल्पना ऑनलाईन असल्या कारणाने ग्राहकांना दुकानापर्यंत जावे लागत नाही. ते घरबसल्या कम्प्युटरच्या सहाय्याने किंवा मोबाईलच्या सहाय्याने वस्तूंची खरेदी किंवा विक्री करू शकतात. त्यासाठी त्यांना दुकानामध्ये स्वतः जावे लागत नाही. ते ऑनलाईन वेबसाईटवरती प्रॉडक्ट सर्च करून तो प्रॉडक्ट खरेदी करतात किंवा वेबसाईटमार्फत तो प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत विक्री करतात. त्यामुळे ई कॉमर्सचे अनेक फायदे आपण बघितले.
आता आपण ई कॉमर्सचे काही तोटे बघणार आहोत. उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी नाही. त्यानंतर खरेदीदार ऑनलाइन उत्पादनास स्पर्श किंवा अनुभव घेऊ शकत नाही, कारण विद्यार्थी मित्रांनो, ई कॉमर्स ही संकल्पना पूर्णतः ऑनलाइन असल्या कारणाने ग्राहक तिथे स्वतः जाऊ शकत नाही, तो कंप्यूटर किंवा मोबाईलच्या सहाय्याने वस्तूची खरेदी किंवा विक्री करू शकतो, त्यामुळे त्याला स्पर्श करण्याचा अनुभव तो घेऊ शकत नाही. त्यानंतर ऑनलाइन व्यवहारांवर सुरक्षितता आणि गोपनीय सुनिश्चित करणे कठीण, कारण ऑनलाइन व्यवहार हे सुरक्षित आहे की नाही यावरती खात्री नसते, कारण इंटरनेट हे जगभर पसरले आहे. आपण एखादी गोपनीय माहिती, उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड नंबर, तुमचा ॲड्रेस किंवा अधिक माहिती आपण इंटरनेटवरती प्रदर्शित करीत असतो, ती माहिती सुरक्षित आहे की नाही याची आपल्याला गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे जे ऑनलाईन व्यवहार असतात ते सुरक्षित नसल्याची इथे आपल्याला खात्री दिसते. त्यानंतर ऑनलाईन खरेदी दरम्यान उत्पादनांचा स्पर्श किंवा भावनांचा अभाव. आपण याआधी बघितले की ऑनलाईन खरेदी ही इंटरनेटच्या, कॉम्प्युटरच्या आणि मोबाईलच्या माध्यमातून असल्यामुळे आपल्याला स्वतः तिथे, जसे आपण पहिले दुकानामध्ये जातो आणि वस्तूंचा स्पर्श करून किंवा ती पडताळणी करून आपण ती वस्तू घरी आणतो, पण इथे ई कॉमर्समध्ये आपण वस्तू ही ऑनलाईन खरेदी करत असल्याने आपल्याला त्या उत्पादनांचा स्पर्श करण्याचा तिथे अभाव दिसून येतो. त्यानंतर ऑनलाईन साईट कधी वापरण्यास सुरक्षित आहे हे जाणून घेणे देखील कठीण आहे. ग्राहकांना त्यांचे उत्पादन वितरित होण्याची प्रतीक्षा करावी लागते. उदाहरणार्थ आपल्याला एखादी वस्तू, एखादा मोबाईल घ्यायचा असेल तर आपण स्वतः दुकानात जाऊन ऑफलाईन पद्धतीने ती वस्तू लगेच दुकानामधनं घरी घेऊन येतो व ती पडताळूनही देखील बघतो. पण ई कॉमर्समध्ये आपण केलेल्या ऑर्डर्सवरती ती ऑर्डर आपल्याला काही दिवसांनी, म्हणजेच 1 किंवा 2 दिवसाच्या आत ती आपल्या ॲड्रेसवरती पोहोचते, त्यामुळे आपल्याला लगेच ते उत्पादन बघायला मिळत नाही, त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. तर अशा प्रकारे ई कॉमर्सचे आपण काही तोटेही बघितले. आता आपण ई कॉमर्सची कार्य बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, खूपच अल्पावधीत विविध विनिमय व्यवहारांसाठी ई कॉमर्सची संकल्पना ही लोकप्रिय झाली. आज मितीस कित्येक लोक ई कॉमर्सच्या माध्यमातून विविध व्यवहारांची पूर्तता करत असतात. तर चला तर मग बघूया ई कॉमर्सची काही पुढील प्रमाणे कार्य सांगता येईल. सर्वप्रथम संप्रेषण. ई कॉमर्सचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे संप्रेषण, प्रस्थापना करणे. या संप्रेषणाच्या माध्यमातून माहितीचे किंवा दस्तऐवजांचे वितरण करून व्यावसायिक विनिमयाला चालना दिली जाते. त्यानंतर प्रक्रिया व्यवस्थापन. ई कॉमर्सचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे विविध व्यावसायिक प्रक्रियांचे स्वयंचालन करणे आणि व्यावसायिक प्रक्रियेत सुधारणा घडवून आणणे होय. त्यानंतर पुढील कार्य सेवांचे व्यवस्थापन. सेवांचे व्यवस्थापन करणे हे ई कॉमर्सचे अन्य एक महत्त्वाचे काम आहे. याद्वारे ज्या विविध सेवा देऊ केल्या जातात त्यांची गुणवत्ता कायम राखण्याचे तसेच सुधारण्याचे काम हे ई कॉमर्सद्वारे केले जाते. त्यानंतर पुढील कार्य विनिमयाची क्षमता. ई कॉमर्सच्या माध्यमातून विविध वस्तूंची देवाणघेवाण ही केली जाते. आता आपण ई कॉमर्सची गरज बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे व्यवसायाला ऑनलाईन स्वरूप देणे सहज शक्य झाले. ई कॉमर्सची गरज पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. सर्वप्रथम लेखांकन. इलेक्ट्रॉनिक साधनांच्या सहाय्याने वित्तीय प्रक्रिया ही अधिकाधिक
रेशियोहून लहान व्यवसायाच्या वित्तीय प्रक्रियेकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमेही अधिकाधिक फायदेशीर ठरत आहे. बऱ्याच व्यवसायिक प्रक्रिया या कागदाविरहित झालेल्या आहेत. लेखांकन आणि बिलिंगचीही माहिती इंटरनेटच्या सहाय्याने ग्राहक पुरवठादार यांना प्राप्त होत असल्याने देयकाची रक्कम देखील इंटरनेटच्या सहाय्याने तात्काळ देयक करता येऊ शकते. त्याचप्रमाणे मालसाठा नियंत्रण. इलेक्ट्रॉनिक प्रणाली ही सर्वच ग्राहकांसाठी खुली असल्याने मागणी व पुरवठ्याशी संबंधित माहिती ही स्पष्ट व अचूक स्वरूपात उपलब्ध होऊ शकते. माहिती प्रवाह हा अधिक मुक्त आणि सहकार्यात्मक अंदाजाच्या आधारे प्रक्रियान्वित केला जाऊ शकतो. त्यानंतर खरेदी. ई खरेदी किंवा ज्याला ई प्रोक्युरमेंट म्हटले जाते त्या बाबतीत दोन मत प्रवाह असल्याचे दिसून येतात. त्यापैकी पहिले मत किंवा पहिला दृष्टिकोन म्हणजे अंतर्गत खरेदीसाठी वेब आधारित प्रणाली प्रस्थापित करणे आणि दुसरा म्हणजे आय प्रोक्युरमेंट म्हणजेच वेब प्रणालीच्या आधारे व्यवसाय संस्थेशी संबंधित जे पुरवठादार किंवा हेडर्स असतात त्यांच्याद्वारे खरेदी करून स्वयंचलित देय प्रक्रिया करणे. हे दोन मतप्रवाह खरेदी प्रक्रियेमध्ये समाविष्ट असल्याचे दिसून येतात. तंत्रज्ञानाच्या आधारे जी खरेदी ही प्रक्रिया केली जाते त्यामुळे खरेदी प्रक्रियेत कोणताही प्रकारचा गोंधळ निर्माण होत नाही. तसेच खरेदी प्रक्रियेवरती मोठ्या प्रमाणात नियंत्रण प्रस्थापित केले जाते व त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावरती खरेदी करणे देखील शक्य होते. त्यानंतर विपणन कृती. विविध उद्योग व्यवसाय संस्थांचे विपणनाचे विभाग हे विक्री आणि पुरवठादार विभागातील परस्परांशी इंटरनेटच्या सहाय्याने जोडले जातात. ई बिझनेस प्रणालीद्वारे विविध मेल आणि कॉल सेंटर यांच्या आधारे एकमेकांशी जोडले जातात, परस्परांशी संबंध प्रस्थापित करतात, ज्यामुळे उद्योग व्यवसाय संस्थांच्या विपणन विभागाकडे एकत्रितरित्या संपूर्ण माहिती जमा होते. त्यामुळे विपणन विभागाला तात्काळ स्वरूपात प्रत्याभरण प्राप्त होते. ग्राहक संबंध व्यवस्थापन. ग्राहकांना उद्योग व्यवसायाशी तसेच उत्पादनांशी संबंधित माहिती ई कॉमर्स किंवा ई बिझनेसच्या यंत्रणेच्या माध्यमातून सातत्याने प्राप्त होत राहते. त्यामुळे कोणत्याही उत्पादनाची खरेदी करत असताना बारकाईने व तुलनात्मकरित्या विचार करून खरेदी करता येईल, ज्यामुळे विविध उत्पादने व उद्योग व्यवसाय संस्था यांच्याविषयी अद्ययावत माहिती ही ग्राहकांकडे वेळोवेळी उपलब्ध होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ई कॉमर्सचे बरेच उपयोग आणि ई कॉमर्सची गरज देखीलही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपले प्रकरण 4 संगणकाचा वाणिज्य क्षेत्रातील उपयोग हे कंप्लीट झालेले आहे. त्याचप्रमाणे आपला सेमिस्टर 1 सिलेबस देखील कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.